जैन मित्रांनो तर बघा या व्हिडिओमध्ये आपण व्हीप्स कशाला म्हणलं जातं ते बघणार आहोत व्हीप्स खूप इम्पॉर्टंट आहेत तत्पूर्वी एज्युकेट टू इंडिया गुरूप चानेल आनी इंडिया ग्रुपचं टेलिग्राम चॅनेल आणि एज्युकेट टू इंडिया ग्रुपचं मोबाईल ॲप्लिकेशन दोघांची लिंक खाली दिलेली आहे त्याला जॉईन करा आणि छोटे छोटे कोर्स आहेत ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला आवडले तर तुम्ही पर्चेस करू शकता मुद्द्यावरती येऊ व्हीप्स जे आहेत व्हीप्स एखादी पार्टी निवडून आल्यानंतर त्या पार्टीचे जे, जे मेंबर्स आहेत त्या मेंबर्समधीलच काय केलं जातं एका व्यक्तीला व्हिप्स म्हणजे त्या मेंबर्सचा एक नेता निवडला जातो उदाहरणार्थ मी म्हटलं की पन्नास आमदार निवडून आलेले आहेत पन्नास आमदारामधील एक आमदार असा बनवला जातो की तू काय करायचं आहे की या बाकीच्या एकोणपन्नासांच्यावरती लक्ष ठेवायचं आणि त्यांना कशाप्रकारे सभागृहामध्ये कामकाज करायचं आहे कशाप्रकारे आपल्याला मतदान करायचं आहे आणि कशाप्रकारे आपली पार्टी इतरांना सपोर्ट करणार आहे आणि तो सपोर्ट कसा असावा याच्याविषयी माहिती देणं आणि त्यांना डायरेक्शन देणं ह्याच्यासाठी एक व्हीप्स निवडला जातो बघा एक व्हीप असतो प्रत्येक पार्टीचा एक व्हीप असतो बघा आता याचा उल्लेख कुठं घटनेमध्ये करण्यात आलेला आहे का नाही आहे कोणत्याही भारताच्या घटनेच्या कोणत्याही कलमामध्ये व्हीपचा उल्लेख करण्यात आलेला नाही मग कुठं एखाद्या संसदीय समितीमध्ये किंवा संसदीय जे कायदे आहेत म्हणजे पार्लमेंटरी ऍक्ट जे आहेत एकोणीशे पन्नासचा कायदा असेल किंवा एकोणीशे एकावन्नचा कायदा असेल किंवा इतर ज्या पार्लमेंटरी कायदे जे आहेत त्याच्यामध्ये कुठे उल्लेख केलेला आहे का संसदीय कायद्यांच्यामध्ये तर याचा कुठेही उल्लेख करण्यात आलेला नाहीये मग हे कोण ठरवतं तर पार्टीचा जो अध्यक्ष आहे पार्टीच्या अध्यक्षांच्या मार्फत किंवा पार्टीचे जे सदस्य आहेत जे निवडून आलेले सदस्य असतील तर त्यांच्यामार्फत विचारविनिमय विनमय करून काय केला जातो हा निर्णय घेतला जातो की कोणाला व्हिप्स निवडायचा आहे मोस्टली व्हिप्स जी पद्धत आहे म्हटलेली आहे बघा ब्रिटिश पार्लिमेंट सिस्टीमच्या आधारावरती घेण्यात आलेली आहे ब्रिटिश पार्लिमेंट सिस्टीमच्या बेसवरती आहे असं म्हणण्यात आलेलं आहे आणि याच्यामध्ये व्हिप्सचं काम काय असतं की जे मेंबर्स आहे त्या मेंबर्सनी काय करायचं आहे सभागृहामध्ये अटेंडन्स अटेंड राहणं गरजेचं आहे आणि अटेंड झाल्या तिथे आल्यानंतर सभागृहामध्ये आल्यानंतर जे पार्टीचे जे डायरेक्शन वरून देण्यात आलेले आहे ते व्हिप्स काय करत असतो तो त्या सगळ्यांना सा सांगत असतो आणि याला विरोध करायचा नाही आहे म्हणजे व्हीप्सनं ज्या ऑर्डर्स दिलेल्या आहेत त्या ऑर्डर्सना विरोध करायचा नाही असं सांगण्यात आलेलं आहे आता एकूण तीन प्रकारचे व्हिप्स असतात बघा तीन टॅप देण्यात आले आहेत व्हीप्सचे एक म्हणजे वन लाईन व्हिप्स दुसरं आहे ते टू लाईन व्हिप्स आणि तिसरा जो आहे तो थ्री लाईन व्हिप्स आता वन लाईन व्हिप्स म्हणजे काय असतं बघा की एखादा पार्टीचा मेंबर आहे पार्टीचा मेंबर आल्यानंतर त्या मेंबरला असं वाटलं की मला दुसरीकडे मतदान करायचं आहे तर ठीक आहे त्याच्यासाठी परवानगी देण्याचा अधिकार या व्हीप्सला देण्यात आलेला आहे दुसरा टू लायन व्हीप्स कशाला म्हटलेला आहे टू लाईन व्हीप्स याच्यामध्ये पार्टीच्या मेंबरनं उपस्थित राहायचं आहे आणि त्याचबरोबर त्यांना मतदान पण करत करायचं आहे म्हणजे प्रेझेंट पण राहायचं आहे प्रेझेंट <laughs> प्लस काय करायचं आहे वोट पण करायचं आहे आणि हे करत असताना व्हीप्सला ज्या डायरेक्शन पार्टीच्या मार्फत देण्यात आलेल्या आहेत त्या सर्व डायरेक्शन काय करायचं आहे तर फॉलो करायच्या आहेत बघा कोणी या मेंबरच्या मार्फत म्हणजे जो आमदार असेल त्या आमदाराच्या मार्फत त्या डायरेक्शन फॉलो करायच्या आहेत नंतर थ्री लाईन व्हीप्स कशाला म्हणण्यात आले थ्री लाईन व्हीप्स आता थ्री लाईन व्हीप्स जे आहे या थ्री लाईन व्हीप्समध्ये प्रेझेंट राहायचं आहे वोट करायचं आहे मतदान करायचं आहे आणि ते मतदान ज्यांना सांगेल व्हीप्स ज्यांना सांगेल त्यांनाच करायचं जरी एखाद्या मेंबरला तो आवडत नसेल किंवा त्या पार्टीच्या एखाद्या व्यक्तीला मतदान करणं आवडत नसेल तरीही त्याला काय करायचं आहे मतदान करायचं आहे कारण पार्टी एकमतानं एक एका साईडवरून मतदान करत आहे तर तिकडच्या साईडलाच मतदान करणं हे गरजेचं असतं मेंबरला असं व्हीप्सच्या मार्फत सांगण्यात आलेलं आहे आता आणखी एक मुद्दा आला की व्हिप्स राष्ट्रपतींची निवडणूक असते राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये मेंबर्सनी कुणाला मतदान करावं ह्याच्यासाठी व्हिप्स डायरेक्शन देतो का की हां यांना मतदान करा तर नाहीये हो। ह्याच्यासाठी व्हिप्सला अधिकार देण्यात आलेला नाही म्हणजे राष्ट्रपतींच्या निवडणुकीसाठी संसदेमध्ये विचार केला तर संसद संसदेमधील एखाद्या पार्टीचा व्हिप्स असेल किंवा मी म्हणेल की विधानसभेमध्ये एखाद्या पार्टीचा व्हिप्स असेल तर तो त्यांच्या आमदारांना किंवा संसदेमध्ये खासदारांना सांगू शकत नाही आहे की तुम्ही या याच व्यक्तीला मतदान करा कारण तो काय आहे तर मेंबरचा एक स्वच्छाधिकार आहे त्या स्वच्छाधिकाराच्या बेसिसवरती तुम्ही ते मेंबर जे आहेत राष्ट्रपतींच्या निवडणुकीला मतदान करू शकतात तर राष्ट्रपतींच्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये आलं तर राष्ट्रपतींच्या निवडणुकीला मतदान कोण करतं तर लोकसभा असेल त्याचबरोबर राज्यसभा असेल या दोघांच्यामध्ये निवडून आलेले जे सदस्य असतात त्याचबरोबर विधानसभा असेल प्रत्येक राज्या विधानसभा आहे ना स्टेट लेजिस्टिव्ह असेंबली तर इथून निवडून आलेले जे सदस्य आहेत तर त्यांच्या मार्फत राष्ट्रपतींच्या निवडणुकीला के मतदान केलं जातं बघा ठीक आहे आणि राष्ट्रपतींना जर पदावरून काढायचं असेल तर त्याच्यासाठी भारतीय संविधानामधील कलम एकसष्ट आहे यालाच राष्ट्रपतींचा महाभियोग असं पण म्हणण्यात आलेलं आहे या फॅक्ट्स आहेत व्हिपच्या बाबतीमध्ये पण माहिती असू दे इथं हा मुद्दा विचारला जाऊ शकतो हा बऱ्याच वेळेला विचारलेला आहे की व्हिप्स जे आहेत यांचा उल्लेख जो आहे त्यांच्या नियमावलीचा उल्लेख घटनेमध्ये करण्यात आलेला आहे नाही घटनेमध्ये पण नाही आहे संसदीय कायद्यामध्ये पण नाही आहे ही काय आहे तर एक ब्रिटिश पार्लिमेंट सिस्टीमचा एक छोटासा भाग होता आणि तो घेण्यात आलेला आहे पण त्याचा ऑफिशियली कुठेही उल्लेख करण्यात आलेला नाही आहे ठीक आहे मित्रांनो मी तर थांबतो व्हिडिओ आवडले असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत वंदे मातरम